मावशी मला ना कसं तरी होतंय. आय विश माझी चिट्टा म्हणजे माझी मावशी माझ्या सोबत असली असते. असं टाइममध्ये घरचे लेडीज खूप सपोर्टिव्ह असतात ना. आणि मला माहिती आहे तुम्हाला कोणालाच मी आवडत नाही, म्हणून मला तुमच्या कोणाकडून काही अपेक्षा नाही आहे. पण मावशी, डेस्टिनी म्हणजे नशीब बघा ना मावशी. तुमची फॅमिली एवढी छान आहे. सचिनचे आई बाबा गेल्यावर तुम्ही केवढा काळजी घेतला दादांचा आणि सचिनचा. जे लागलं तुम्ही सगळं केलं. पण दादाचं ना लग्न झालं ना फॅमिलीला वारिस मिळाला. सचिनचं वेळेवर लग्न झालं पण बेबी नाही झाला. माझं आणि सचिनचं प्रेम एकमेकांवर, आमचं बेबी पण येणार आहे. पण नशीब खराब आहे मावशी, आमचं लग्न नाही झालं ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे सिंगल मदरला सोसायटी कसं ट्रीट करतात. एकटी आई आहे म्हटल्यावर वाईटच आहे ती, वाईट नाही आहे ती. दादा बरोबर बोलले, सोपं नाही आहे बेबी वाढवणं. पण सचिनचा सपोर्ट शिवाय मी काय करू पण नाही शकत. माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिला आता. काय दुसरं काय मावशी? मी अबॉर्शन करणार आहे. असं काही करायचं नाही. तो जीव अजून या जगात आला नाही आणि तुम्हाला तुमच्या अविचारामुळे तो नकसा होतो का? असं परत बोलायचं नाही. पण बिन नात्याचं लग्नातून मी काय? तुम काहीतरी मार्ग निघेल. पण असले विचार परत मनात आणायचे नाहीत. रोज ग्लासभर दूध पित जा, घरात फळं असतात, आपल्याकडे सगळं तयार असतं. घेत जा, तब्येतीची काळजी घे. पण हे असले विचार परत मनात आणायचे नाहीत. मावशी, तुमची परवानगी आहे ना आमच्या लग्नाला? तेव्हा जे काय काय बघावं लागलं असतं वल्लीला त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. आणि खरं सांगायचं तर हिंमतच नाही झाली रे कधी. तुला सांगूच नाही शकलो, कोणालाच नाही सांगू शकलो. त्यापेक्षा वाटलं की ठीक आहे, काय होईल, तुम्ही सगळे नाराज व्हाल, माझ्याशी बोललं टाकाल, लोक नावं ठेवतील, पण किमान माझ्यामुळे या वाड्याच्या दारात पोलीस तर नाही येणार. अरे सचू, म्हणून तू जाऊ दे ना दादा, माझ्याच मूर्खपणाची शिक्षा बघतो. ती भोगावीच लागेल मला. मला माहित होतं ना तिच्या मनात काय. मीच सगळं वेळीच ओळखून सावध व्हायला हवं, पण नाही झालो. आता काहीच होऊ शकत नाही दादा. नाही तिथे माझा बोळेपणा नडलाय मला. संपलंय सगळं. सचू, असं खचून गेल्यासारखं बोलू नकोस. काही बिनसलं नाहीये, काही बिघडलं नाहीये, यातनं सुद्धा मार्ग निघेल. याच्यावर काय मार्ग काढणार आहेस दादा? तिच्याकडे तो व्हिडिओ आहे, तिला हवं तेव्हा केस करू शकते ती. तिच्याकडे पुरावे आहेत, वाटेल तेव्हा केस करू शकते ती. हे बघ, तिला केस करायची असती ना तर तिने आधीच केली असती. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकताय का? आत येता येता कानावर पडलं तेवढं ऐकलं. आणि आता ते महत्वाचं नाहीये ना सचू. मला तरी वाटतं की रियाचा हेतू वेगळाच होता. म्हणजे तिला ना तुला अडकवायचं होतं. मला तरी वाटतंय तू खरंच आवडतोस तिला. तिने सुरुवातीला चाचपडून बघितलं की तू एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी तयार आहेस का. पण तू नाहीयेस म्हटल्यावर तिने वेगळा पर्याय निवडला. हे बघ, तिला जर का तुला पोलिसात द्यायचं असतं ना तर ती इथं येऊन वाड्यात राहिलीच नसती. तिच्या हे लक्षात आलंय की फॅमिली तुझा वीक पॉइंट आहे आणि तू फॅमिलीला त्रास झाला तर काही करायला तयार होशील. ऑफकोर्स तिने तेच केलं ना, स्वतःचा फायदा करून घेतला. हे सगळं किती खरं असलं वहिनी तशा आता काही उपयोग नाही ना. खूप उशीर झाला. मला तर वाटतं ते बाळपण माझं म्हणजे असलंच तर माझ्या इच्छेने नाही झालं. माझं फक्त वल्लीवर प्रेम आहे. मला वल्लीसोबतच संसार करायचा. प्लीज ते रियाच्या तावडीतून सोडव, मला काही पण करू. हे बघ सचू, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर असं खचून नाही ना चालणार. काहीतरी तोडगा काढावाच लागेल ना. सौरभ, तू मदत करायला आहेस ना तयार? माझा सख्खा भाऊ अडकलाय, मी मदत का करणार नाही. फक्त तुम्ही तसदी घ्यायची गरज नाही.
माझा भाऊ आहे, आम्ही बघून घेऊ. तो सगळा प्रश्न सुटला ना की मग घ्या काय ते. करेक्ट करेक्ट, तो व्हिडिओ मिळाला पाहिजे. तू म्हणतोस की रिया खूप धूर्त आहे, बरोबर? म्हणजे ती सहजासहजी आपल्याला तो व्हिडिओ मिळू देणार नाही. हो अरे, माझ्यावर बारीक लक्ष असतं आणि तिचं. म्हणजे आता मी इकडे आलोय ना, तर खाली गेल्यावर परत प्रश्नांचा भडीमार करेल माझ्यावर. मग सच्चू, सगळ्यात आधी हा गमावलेला विश्वास आहे ना, तो परत मिळव. तिला असंच वाटलं पाहिजे की तू तिच्याच बाजूनी आहेस, तुमचं लग्न होतंय त्यामुळे तुला आनंद वाटतोय, असं वाटलं पाहिजे तिला. म्हणजे परत खोट खोट बोलल्याशिवाय तुम्हाला काही जमतच नाही का? नाही. हे बघ सच्चू, मी सांगते तसं तू कर. तू तू जा आणि तू काय करशील, तू तिला एक गिफ्ट दे किंवा तुला दुसरं काही सुचतंय का ते बघ. पण मी सांगते तसं कर सच्चू, आणि तू आत्ता जाऊन कर. मी बघतो काहीतरी करतो. मला अजिबात पटलेलं नाही. कॉलेज मधल्या पट्याला पटलं. कमॉन, असं काहीच नाहीये. हा हा, मी घाई करते. इट्स जस्ट आय डोंट वॉन्ट टू स्टे अवे फ्रॉम हिम एनी मोर, दॅट्स इट. ऑफकोर्स खूप खूप प्रेम करते मी त्याच्यावर, म्हणून तर हे डिसिजन घेतलं मी. ऐक ऐक, तू आता माझं ऐक. मी तुला इन्व्हिटेशन पाठवते आणि तुला नक्की लग्नाला यायचंय. ओके, आय वॉन्ट यू युअर विथ मी, ऑब्विसली. सच्चू तो माझ्यासोबत येतोय ना? मॅडम मला बरं वाटत नाहीये. रिया मला बरं वाटत नाहीये. मी नाही आलो तर चालेल का? म्हणजे हा मी नसताना परत वल्लीशी जाऊन बोलला तर? पण आता काय फरक पडतो, आता तर डिवोर्स होतोय ना. हु केअर्स? म्हणजे बघा, यायचं असेल तर येईन मी, असं काय. नाही नाही, तू आराम कर, काय हरकत नाही, मी जाऊन येते. ठीक आहे, काही लागलं की मला फोन कर. चल. वल्ले वल्ले, अगं इतक्या घाईघाईत मला कशाला बोलवून घेतलंस? आणि हे काय अशी आवरावरी कशाला करतेस? मी माझी बॅग भरते, तुम्ही सुद्धा भरा. म्हणजे वल्ले वल्ले, अगं काय बोलतेस तू हे? पप्पा पुढे घर सोडून चाललोय. अगं मग जाणार कुठे होत आपण? मला नाही माहित, पण आपण चाललो एवढं. वल्ले अगं काहीतरी बडबडू नको. अगं वल्ले वल्ले, काय झालंय ते नीट सांग मला. मी घरात आले होते ना सचिनची बायको म्हणून. हो, तसं मी सचिनची बायको सोडले नाहीये तर मी या घरात थांबून काय करू? काय करू मी थांबून? आणि तुम्ही सुद्धा सचिनचे सासरे म्हणून या घरात आला. जरी माझं सासरच उरलं नाहीये तर मग तुम्ही सुद्धा या घरात का थांबा? वल्ले वल्ले, तू काय बोलतेस ना मला अजिबात समजत नाहीये बर का? पप्पा आता मी समजवूही शकत नाही, पण मी जे सांगते ते ऐका. ठीक आहे ठीक आहे, बघ मी मी तुझ्या हट्टासाठी भरतो माझ्या पिशव्या, पण बघ इतका आततईपणा करू नकोस ग. आपण इथून शांतपणे निघून जाऊया, सगळ्यांना सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन जाऊया. बोलले अगं काहीही झालं तरी या वाड्याशी इथल्या माणसांशी आपली नाळ जुळलेली आहे ग. हे बघ निदान आपण सौरभरावांना तरी सांगून जाऊया. हो नाही अप्पा, आपण जर सगळ्यांचा निरोप घेत बसलो तर ते आपल्याला जाऊ देणार का? अरे राहू दे राहू दे सचिन सर, तुम्ही माझा विश्वास जिंकलास. बरं मला आता सांगतायत का काय शोधत होते?
नाही, तुला मी एवढी मूर्ख वाटते का की पुरावा कपाटात ठेवेल? चल मी मूर्ख असेन, पण मी ठेवलं असेल तुला वाटत नाही का त्या पुराव्याचा माझ्याकडे कॉपी असणार आहे? बघ, तुला जे शोधायचंय शोध, काय करायचंय ते कर, पण लग्न तर तुला माझ्याशी करावं लागणार आहे. आता तर तुझे घरचेच आपलं लग्न लावून देतील. मॅम, रिया सचू, मी तुझी रिया आहे आणि तुला पुरावा पाहिजेच होता तर तू मला विचारलं असतं, मी तुला दिलं असतं ना. काय तू पण थांब, मी देते. ऍक्च्युली आत्ता नाही, लग्नानंतर देते. आपलं वेडिंग गिफ्ट समज. मग तू त्या पुराव्याचा काय करायचंय ते कर, एन्जॉय कर. पण सचिन, लग्न तुला माझ्याशी करावं लागणार, तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे. चुपली जाते, तू काही बोलू नको. एक तर सगळं मीच करते, तुझ्या घरचे कोण येत नाही मला मदतीला, मला माझा करू दे. ते ठीक आहे, पण एवढी सजावट कशासाठी ना? एक कारण ना सचू, आपला एक ऑफिसचा मीटिंग इथे होणार आहे त्यासाठी. ऑब्व्हियसली लग्नासाठी. तुझं तर लग्न झालंय, तुला तर माहितीये ना काय काय होतं ते. पण आपलं ठरलं होतं ना की साधं करायचं एकदम सगळं. सचू प्लीज, साधा करायचंय म्हणून मी घरच्या घरी करते, नाहीतर डेस्टिनेशन वेडिंग केलं असतं. आणि माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की मला चांगलं लग्न करायचं, तर ते होत आहे. मॅडम, आपण कालच बोललो होतो की थाटामाटात नाही करायचं काही. सचू काय थाटामाटा, प्लीज तू काही बोलू नको. मी माझं माझं प्रिपरेशन करते आणि मला रेडी पण व्हायचंय. मला अजिबात आवडलेलं नाही, तुम्ही का करताय हे? कारण आज माझं लग्न आहे, व्हेरी सिम्पल. उलट तू मला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि तुला चांगलंपणे रेडी होऊन इथे येऊन बसावं लागणार आहे, तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे. कारण मी आपला व्हिडिओ सगळ्यांना पाठवलाय, तर माझे गेस्ट आणि माझे चित्ते आता येणार आहे. तू चांगलंपणे रेडिओ, मीही रेडी होऊन येते. ठीक आहे सचू? काय झालं वली, तुम्हाला कुठली साडी आवडते बघा ना. अगं मी काय घालणार आहे साड्या घेऊन? ही आवडेल. हा, हा रंग छान दिसेल. नाही खर तर हा पण रंग छान दिसेल. तुम्ही एक काम करता का, तुम्ही सगळ्या साड्या घेऊन जा. मला सगळ्या साड्या देऊन तू काय करणारस? सलवार कमीज घालून येणारस का कि जीन्स घालणारस? माझ काय म्हणजे, तुम्हाला आता ठिकठिकाणी फिरायला लागत ना, आणि ऑफिसला कशा साड्या बऱ्या पडतात. तुम्ही सगळ्या घेऊन जा. नको वल्ली, मला हवी झाली तर मी तुझ्याकडे मागेन. हा नक्की सांगेन. हे कपाट उघडच असत, तुम्ही घेऊन जा हवं तेव्हा. काय करतेस ग तू बल्ली? मी इथे काय सांगायला आले होते आणि काय करत बसले? चल बघू, तू बाहेर चल, नाश्त्याला चल. मला भूक नाहीये. काय भूक नाहीये, मुकाट्याने बाहेर चल. बोल राधे. मम्मा, अगं वल्ली ताईचं काहीतरी मेजर घडलंय. काय? अगं खरंच, मगाशी तिचा मला फोन आला होता आणि यु नो व्हॉट शी सेड. ती मला म्हटली की तिला मला काहीतरी द्यायचंय नाही द्यायचंय. काय म्हणजे मला कळलंच नाही 2 मिनिटं, एवढी तानशूर ती कधीपासून झाली. आणि काय द्यायचं होतं तिला माहितीये? काय? दागिने. अपॅरेंटली तिच्याकडे काही दागिने जे की तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेत आता, आणि ती मला म्हणते की येऊन घेऊन जा. बापरे, मला 2 मिनिटं कळलंच नाही ग, पण काहीतरी असं खूप वियर्ड वाटलं. मला त्रास तर होणारच ना. असू दे, मी बघते काय करायचं. पण मला सांग, तू लगेच हो मी न्यायला येते असं नाही ना म्हणालीस? मम्मा, मी तुला मॅड वाटते ग? सॉरी. नाही, एवढंही तुझ्या लेकीला अंडर एस्टिमेट करू नकोस. सॉरी म्हटलं ना मी, सॉरी. दॅट्स बेटर. बरं ठेव फोन. बाय.
तू आली चिट्टा, मला माहिती होतं तू माझं लग्न मिस नाही करणार आहे. सो हॅपी. गुरुजी, ही माझी मावशी, हीच माझा कन्यादान करणार आहे. काय करते तू चिट्टा? मी तुझ्या मॅरेजला आली नाहीये. तू हे जे पाप करणार होतीस ना ते थांबवायला आली. आय फील अशेम्ड. तू इतकं खोट कसं वागू शकते? तू हे सगळ्यांना सांगितलं? तू प्रेग्नंट आहे? सचिनला सांगितलं? त्याने बिचाराने तुझ्यावर जबरदस्ती केली. त्याच्या मनात गिल्ट ठेवून तू या घरामध्ये शिरलीस. या सगळ्यांशी खोट बोललीस, खोट वागलीस, आणि आता परत हे एक नवीन खोट. इतकं खाली लेव्हलला जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आम्ही इतक्या सहजासहजी तुझं सचिनशी लग्न लावून देऊ? मी, आप्पा, मावशी, सौरभ आणि स्वतः सचिन सुद्धा खंबीरपणे वल्लीच्या मागे उभे आहोत. अगे, हिला माहित नाही ग कुटुंबाची ताकद काय असते. एकदा माणूस आपलं मानलं ना की ते आपलंच असत. हे असं तुमच्यासारखं कधी आपलं म्हणायचं सोडून द्यायचं हे म्हणजे कुटुंब नव्हे, कळलं ना? बोला, मी श्रिया नायर. काय करायचं? तुम्ही म्हणताय तसं खरंच बोलवायचं का पोलिसांना? फक्त एक लक्षात असू द्या की पोलीस जर खरोखरच इकडे आले तर ते सचूला नाही, तुम्हाला घेऊन जातील. असं कसं होऊ शकतो? मी सांगतो ना, मी सनामिका. सचिनला मी असं दाखवलं की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय, तो माझा फायदा घेतोय, असा एक इमेज मी त्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर केला. मग मी व्हिडिओ युज केला, त्याला ब्लॅकमेल केला. आता तर मी प्रेग्नेंट पण झालीये चिट्टा. जावई बापू, जावई बापू, अहो किती खोटे नाटे खाणेरडे आरोप केले या रियानं तुमच्यावर. तुमच्या भोळ्या स्वभावाचा हिनं फायदा घेतला आणि तुम्हाला फसवलं हो. अगदी बरोबर आहे तुमचा आप्पा. रियाचा गुन्हा असा सहज सोडून देण्यासारखा नाहीच आहे. बोल ना रिया, करायचा पोलिसांना फोन? नाही मी सनामिका, प्लीज असं काही करू नका. आम्हाला ड्रीम मध्ये पण वाटलं नाही हे असं काहीतरी वागेल म्हणून. मावशी, मावशी प्लीज माफ करा. मला माहितीये रियामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप सफर करावं लागलं. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा. रियाच्या वतीने मी माफी मागते तुमची. प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका. अहो, पोलीस केस झाली तर आमच्या रियाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि माझ्या दोन्ही पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय आहे? मला पूर्ण कल्पना आहे मावशी, पण मी तरी काय करू? रियाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. मावशी, तुम्ही माफी मागू नका. केवढी मोठी चूक केली मी. अब्बा, मी घटस फुटाच्या पेपरवर सही करून मी खूप मोठी चूक केली. वल्ली, तुमच्या दोघांचा घटस्फोट झालाय एवढाच प्रॉब्लेम आहे ना? अगं, हा काय प्रॉब्लेम आहे? वाडा सजलाय, मंडळी एकत्र आहेत, गुरुजी आलेले आहेत, आणि तुम्ही दोघे तर गेली अनेक वर्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात एकमेकांवर प्रेम करायला. आता उरला प्रश्न लग्न असण्याचा किंवा नसण्याचा, तर परत लावूया लग्न. परत लग्न? हो, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं संसार करता येईल सुखाचा. चालेल ना तुला लग्न?
त्यांचा फोटो काढायला पाहिजे होते. अरे बा, बरं चाललंय की. तुम्ही दोघं इथं काय करता? मी हे मोबाईल कपडे बदलायला चाललो होतो ना. चार्जिंग लागला मोबाईल. अरे नाही, ते काय आम्ही फोटो बघत होतो. हा म्हणजे परत लग्न झालं ना आमचं. म्हणजे बरं वाटलं. लग्न असताना एकदा केलं काय आणि परत केलं काय, हो की नाही? पण झालंय लग्न तर आता असं घरात बसू नका. इथं काय करता तुम्ही? बाहेर जा ना फिरायला, किंवा देवळात जा. देवदर्शनाला जातात ना लग्न झाल्यावर. आमचं काय पहिल्यांदा लग्न झालंय का? नाही नाही, असं काय करता तुम्ही? अहो, आपण देवदर्शनाला किती वर्षात गेलो नाही होत. जाऊया ना. बरं ठीक आहे, मी दादाला बोलू. नाही नाही नाही, एक मिनिट. दादा कशाला? म्हणजे तो कशाला ना, तुम्ही दोघच जा. नाही, सगळे जाऊयात ना. दोघ कशाला? सगळे जाऊन काय करणार तिथे? आणि तो येऊच शकणार नाही. तो अडकलाय कामात. कॉन्कॉल का काहीतरी चालू आहे आणि माझ्याकडे फार वेळ नाहीच आहे. नाही पण मग मी काय म्हणते, आपण आपण आणि महिमावशींना न्यायचंय का? आता ते तुमच्यावर अवलंबून आहे. येऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि दादा येणार नाहीये का? नाही. नक्की तुम्ही दोघं इथेच थांबताय? नक्की आम्ही दोघं येणार नाही. बोलली त्याला, मग माईमावशी आणि आप्पांना घेऊन जावं लागेल ना. ते दोघं येत नाहीयेत. मला असं वाटतं आपण आप्पांना आणि माईमावशी. पटे आई काय आहे? आम्ही हात शेप करायला सांगितला होता, बदक नाही. तुला हे बदक दिसतंय? मग काय बेडू के? नाही, तुला काय, मला बोलायचा चान्सच हवा ना तुला. तुला काय उद्या हा कावळा पण दिसेल. जाऊ दे, मीच करते. सॉरी. आता काय चुकलंय माझं? सगळंच. मी एक काम करतो, मी इकडे आरामशीर बसतो, तू कर सगळं एकटीने. तुझं छान. मला जमतंय करायला. मी बसतो, मी बसून बघतो. करायचंच नव्हतं म्हणून. ऐक बा, जमत नाही जमत नाही असंच म्हणायचं. प्रयत्न केला तर जमताय ना सगळं, पण प्रयत्नच करायचा नाहीये. नाही जमत असं म्हणून हात वर करायचंय. पण मी नाही करणार आहे असं. मी बॅकआउट होणारच नाही. सच्चू आणि वल्लीसाठी करणार आहे मी सगळं. मी सगळं पूर्ण करणार आणि मस्त करणार. दुसऱ्याला जरा मदत होईल असंही नाही. आता हा झालाय राजहंस. सेंट मध्ये चेक कर, स्पॅम मध्ये बघ. हॅलो हॅलो थांब. हॅलो करते थांब. दारातच म्हणजे काय भांडण बिंडण झालं का? नाही नाही, कामाचे फोन कॉल चालू होते. जरा तुम्ही आलात पण इतक्या? हो का ग. खर तर मी असंच विचारलं. म्हणजे काय हिला बहुतेक सांगायचं ना. जाऊ दे ना, मग तू कशाला विचारतेस? मला वाटतं आपण लवकर आलो. आपण हॉटेलमध्ये जेवून आलो असं तर बरं झालं असं. नाही जायचं का परत बाहेर? नको. चला आता इथे आलोच होत, जेवायची तयारी तरी करूया. चला या. कॉल साठवून आले मदतीला. होणार जाऊ बाई, की सवय लागली ना होणार जाऊ बाई म्हणायची. पण मी आता ठरवलंय. आता ना मी तुम्हाला अनामिकाताही म्हणणार आहे. चालेल ना? हो अनामिकाताई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे ना? अगं बोल ना. नाही तसं काही नाही, पण सकाळपासून इतक्या गोष्टी घडल्या की आपल्याला असा बोलायला वेळ नाही ना मिळाला. मला खरं तर तुम्हाला धन्यवाद म्हणायचंय. खूप खूप आभार. वेडी आहेस का तू वल्ली? आभार कसले मानतेस? थँक्यू म्हणतीयस मला? मी काही परकी आहे का?
तसं नाही हो, पण मी पण आजपर्यंत मी तुम्हाला परक्यासारखंच वागवलं ना. म्हणजे तुम्ही माझी इतकी मदत केली, तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभ्या राहिलात, पण मी तुमच्याशी कधीच नीट नाही वागले. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये ना. आता तुम्हाला बदललेली वल्ली दिसेल, होणार जाऊ बहिणी खरी खोटी नाही अजिबात नाही. खूप खूप आभार. ना ती ही नाही रे, मला तर ती वाटते. अरे ती नाही रे, हीच साडीवाली बरोबर आहे. अरे हा बरोबर बोलतोय रे, ती साडीवालीच आहे. अरे तुम्हाला तर ती ड्रेसवाली वाटते. अरे नाही रे, साडीवाली मी बरोबर ऐकलंय फोनवर. ये मी सांगतो ते करायचं, समजलं? मी सांगतो तिला उचलायचं. अरे यार, तो बदल सुरू झालाय आत्तापासून. अरे वा, खरंच आता छान संसार कर सुखानं, आणि पुन्हा आधीसारखी वागू नकोस ज्यानं तुला, सचिनला, तुझ्या संसाराला त्रास होईल. तर तुम्ही बघाच मी कसा संसार करते तो. ठीक आहे, पण आता चला. आता मी बघा तुमची कशी काळजी घेते. मला सचिनला तुम्हा सगळ्यांना अजिबात गमवायचं नाही. गमवशील कशाला? सगळ्यांना छान सांभाळशील, खात्री आहे मला. बर्फ घेऊन ये आणि तू एक काम करते, क्रीम घेऊन ये, क्रीम घेऊन ये. असू दे, एवढं काही नाहीये, तू भुंकार मारत बसू नको. नाही बरं वाटत नाही का? भांडू नका. नाही मी भांडत नाही, त्यांना जरा शांत बसायला सांग. एवढं लागलंय बघ त्यांना. मीच करते. काय होतंय हे? मी मिस करते का पट्याला? नाही असं नाही चालणार. माझे विचार तुझ्या डोक्यात असे घोळत राहिले ना, तर तो समोर आल्यावर चुकून काहीतरी बोललं जाईल आणि नेहमीप्रमाणे तो त्याचा चुकीचा अर्थ काढेल. पट्याचे विचारही नकोत आणि वाड्यावर जाणं पण नकोच. तसंही सचिनचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. आता माझं काय काम आहे तिकडे? रिया, जशी माझ्या आयुष्यातून गेली ना तशी माझी नोकरी पण गेली ना. मी तोच विचार करत होतो की म्हणजे नोकरी मिळणार नाही असं नाही आहे. आता मी पण आधीसारखा नाही आहे आणि एवढा आता असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवर काम केल्याचा अनुभव पण आहे, त्यामुळे नोकरी मिळेल पण थोडा वेळ जाईल ग. मी दादाशी पण बोलणार होतो, पण म्हटलं प्रत्येक गोष्टीचा का त्याला मनस्ताप द्यायचा? मधल्या काळामध्ये भागवायचं कसं याचा विचार करत होतो. तू काही काय विचार करतोय? अरे पण पैसे साठवून ठेवलेत ना, पण ते पैसे वापरू. आणि मला खात्री तोपर्यंत तुझं काही ना काहीतरी नक्की होईल, 100%. हो मिळेल. हा बघ, खरं सांगायचं तर मला टेन्शन वेगळंच आहे. काय? कारण नवीन नोकरी देताना ते आधीच जुन्या कंपनीमध्ये फोन करून विचारतात, म्हणजे सगळी चौकशी करतात. त्यांना सगळं कळलं तर मी पण काय सांगू ना की आधीचा जॉब का गेला. तुलाही काळजी वाटत असेल तर तू जॉबच नको करूस ना. काही काय? अरे ती नाही ओळखत ना तुला, आणि जे इतरांच्या मतावरून तुझ्याबद्दलचं मत ठरवणार असतील अशा लोकांच्या तू आधीच लागू नकोस. मी काय म्हणते, तू काहीतरी वेगळं सुरू कर ना. मी वेगळं काय करू आता? ए, तू बिझनेस का नाही सुरू करत? जमणार आहे का मला? अरे का नाही जमणार, मी आहे ना तुला मदत करायला. आणि आता आपला एकमेकांवर विश्वास आहे ना, हो त्याच्या जोरावर करू बिझनेस.
खरं तर बिझनेस करायचा आहे पण एक मिनिट आपल्या घरातच जर बिझनेस असेल तर मग आपण एवढा विचार का करतोय? घरात कुठला बिझनेस आहे आपला? अरे असं काय करतोयस, माई मावशींची मेस आहे ना? अगं ती 4-5 डबे देते फक्त. तो बिझनेसच आहे. तू मला सांग, त्या मेस चालवतात, त्या एवढ्या ऑर्डर्स घेतात. म्हणजे मला मान्य आहे छोट्या प्रमाणात चालू आहे आता सगळं, पण आपण याचा मोठा बिझनेस करू शकतो. आणि समजा जर का तू, मी आणि आप्पा आपण ठरवलं तर हा बिझनेस मोठा होऊ शकतो ना. आयडिया चांगली आहे. खरं तर चांगली आहे ना? मला वाटलंच होतं. खरं तर ना मी इतके वर्ष उगाच घालवलेत, माहिती आहे. मी अजिबात मदत केली नाही. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेली नाही आहे ना. म्हणजे तू, मी आणि आप्पा आपण ठरवलं ना तर आपण मोठं हॉटेल सुद्धा उघडू शकतो. म्हणजे कसं की मी आणि माई मावशी आम्ही स्वयंपाकाचं बघू, बाकीचं सगळं तू बघ आणि आप्पा कमी तिथे आम्ही. चालेल चालेल ना मुली? आपल्याला जमेल ना ग? पण जमेल रे. तुला माहितीये मला मूड नाहीये. रिया, तुझी चिटा तुझ्या इतकी रिच नसते, पण सिंपल आणि सिम्प्लिसिटी मध्ये सुद्धा खूप मजा असते बघ. तू ना हा असा चेहरा पाडून नको बसूस. म्हणजे ट्राय टू मिक्स विथ एव्हरीवन. शॉपिंग कर, हवं तर आपण दोघी जणी मिळून मूव्हीला जाऊया. पण ट्राय टू कम आउट ऑफ दिस. तू स्वतः काहीतरी एफर्ट घे तुझा मूड चेंज करण्यासाठी. मला काही करावं असं वाटत नाहीये. मला ऑफिसला जायला पण मूड नाहीये. इनफॅक्ट मला असं वाटतं की मला सिटी सोडून कुठेतरी जायचं. आपण एक काम करूया, माझ्या फ्रेंडच्या रिसॉर्ट वर जाऊ आपण. जवळच आहे पुण्यापासून अगदी. मोठा मोठा अॅग्रो फार्म आहे, स्विमिंग पूल आहे, व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहे. तो चेंज झाला ना की बरं वाटेल बघ. अगं तू का माझ्या मागे लागलीये चिट्टा? मी मघापासनं न रागवता न चिडता तुझ्याशी चांगलं बोलते. तू एक वाक्य सुद्धा माझ्याशी नीट नाही बोलू शकत. एक तर तुझ्यासोबत जे सगळं झालंय ते तुझ्या चुकीमुळे झालंय. तुला माहिती होतं ना सचिन इज मॅरिड, त्याचा संसार मोडून तू कशी काय सुखी झाली असतीस. तरी नशीब समज, त्यांनी पोलीस मध्ये कंप्लेंट नाही केली. मग तुमचं इतकं सॉर्ट असेल तर मम्मा दुबईला का चाललीय? दुबई? हो यो, तिला तिकडनं काहीतरी ऑफर आली आहे प्रोजेक्टची आणि ती डायरेक्ट हो म्हणून मोकळी झाली आहे. आणि हे सगळं ती फक्त तुझ्यामुळे करते. म्हणजे कसं, ती आउट ऑफ इंडिया गेली की तिला तुला बघावं नाही लागणार, तुला अवॉइड करायला सोपं जाईल. पण या सगळ्यात होत आहे असं की माझी मम्मा माझ्यापासून लांब चालली. यार मी का सफर करू तुमच्या वाटतासमुळे? माझी काय चूक आहे ना? आणि मला नाहीये सवय यार मम्मा शिवाय राहायची. तू 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 कर ना यार काहीतरी. मला कळतंय राधा. नाही कळतंय कळतंय नको म्हणून. एकतर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता डायरेक्ट मम्माने एक डिसिजन घेऊन ती मोकळी झालीय. माझी काळजी सोडली नाही. असं नाहीये, असं नाहीये. ऐक ना प्लीज, प्लीज तू काहीतरी कर ना. तू समजव तिला, ती ऐकतील तुझं. प्लीज मला नाही सुचत काही. रडायचं काय त्याच्यात? लहान आहेस का तू राधा? दुबईला का जात असेल अनामिका? खरंच तिला माझ्यापासून लांब जायचं असेल का? नाही, माझ्यामुळे जर राधा दुखवली जात असेल तर ते बरोबर नाही. ओके ओके ओके, मी प्रॉमिस करतो मी त्यांच्याशी बोलणार. खरं खरं? हो यो, प्रॉमिस. मी त्यांना समजवणार. पट्या आहे बघ, आय एम टेलिंग यू, फक्त तू तिला समजू शकतोस. ती बाकी कुणाचं नाही ऐकत. खूप हट्टी यार ती. अगं मी काही कमी हट्टी आहे का? तू एक काम कर, तू जा नील बरोबर काय जेवायला जा, ड्राईव्हला जा, फक्त रात्र झाली खूप उशीर करू नका. मी समजवणार, मी प्रॉमिस. जा मी करतो, जा जा. एकतर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता डायरेक्ट मामाने एक डिसिजन घेऊन ती मोकळी झाली. माझी काळजी सोडली नाही.